यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील ब्रिजकँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए मध्ये ठेवण्यात आलं आहे। वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात होणार अंत्यविधी। मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना। रतन टाटांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची देशभरातून मागणी। रतन टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। अमित शहा भारत सरकारच्या वतीने रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहणार। अमित शहा थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये दाखल होणार। राज्य सरकारकडून एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर। राज्य शासनाचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मात्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। कॅबिनेट बैठकीमध्ये शोकप्रस्ताव ठेवण्यात येणार। कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांकडून टाटांना श्रद्धांजली वाहिली जाणार। मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द। शरद पवार यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। रतन टाटा यांनी सामाजिक जाणीवेतून यशाचा राज्यमार्ग घडवला। शरद पवारांकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टाटांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। उद्योजक जगताचा विश्वासार्ह आश्वासक चेहरा। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार।